हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक आणि श्यामल ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो गाईज, आजचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण मी तुम्हाला सर्वांना देणार आहे होम टूअर. सो गाईज, सर्वात आधी हा आहे आपला लिव्हिंग एरिया, आणि आपण सगळे मिडल क्लास लोक हॉलच बोलतात. सो हा आहे लिव्हिंग एरिया, हा आपल्या घरातला सर्वात इम्पॉर्टंट एरिया, कारण इथे सोफा आहे. जेव्हा पण मला विकेंडला सुट्टी असते आणि मग विकेंडलाच मला मूवी बघायला वगैरे भेटतं, सो मग मी मस्त विकेंडला मूवी वगैरे लावतो आणि इकडे बसून मूवी एन्जॉय करतो. फुल आहे ना थिएटरवालं फील. सो गाईज, ह्या इम्पॉर्टंट एरिया नंतर याच सोफ्यामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, जिकडे की आम्हाला बसायला अलाउड नाही आहे, तिकडे एक इम्पॉर्टंट व्यक्ती असते. हा आहे आपल्या घरातला सोफ्याचा इम्पॉर्टंट जागा, आणि ते एक इम्पॉर्टंट व्यक्ती सगळी रिझर्व आहे, ती म्हणजे माझी आजी. आता टाईम आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट एरियाचा. सो ॲक्च्युली हे एम्प्टी स्पेस आहे, याला डायनिंग एरिया पण बोलतात, कारण सगळ्यांच्या घरी इकडे डायनिंग टेबलच आहे. पण मी या एरियाला ट्रेडमिलवाला एरिया बनवून ठेवला आहे, कारण आय टीवाला आहे, दिवसभर बसून असतो मी. सो जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा ट्रेडमिल चालू करून थोडासा वॉक वगैरे करतो. सो हा एरिया ट्रेडमिलवाला एरिया आहे. सो आता टाईम आहे घरातले सगळ्यात बिझी आणि इम्पॉर्टंट व्यक्तीसोबत इंट्रोडक्शन करायचं, आणि किचनचं पण इंट्रोडक्शन करायचं. सो ही आहे माझी मम्मी. सो से हाय टू सबस्क्राइबर. हॅलो, हाय. सो आता मम्मी चहा बनवते आमच्या साठी, सो आता पण ती खूप जास्त बिझी आहे. सो हा आहे माझा वर्किंग सेटअप, जेव्हा पण मी वर्क फ्रॉम होम करतो इथूनच काम करतो. सो स्पेशली हे त्यासाठीच आहे की मी प्रॉपरली नीट काम करावं बसून एका ठिकाणी. तर हा आहे मम्मी पप्पांचा रूम, आणि याच्या शेजारी माझा रूम आहे. सो गाईज, मी आता माझ्या रूममध्ये आहे. सो गाईज, हा माझा रूम आहे, आणि ही आहे आपली टी व्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीकेंड्सला कधी मम्मीचं माझा आधी एकच टी व्ही होता, तर थोडंफार मम्मीकडेच रिमोट असायचं. सो लग्नानंतर मी आता बेसिकली टी व्ही घेतला आहे, आणि जेव्हा पण मला टाईम भेटतो सो मी वेब सिरीज वगैरे आम्ही दोघं पण बघतो, आणि हॉरर वगैरे बघायला तर खूप आवडतं, सो टी व्हीवर एन्जॉय करतो. सो हे आहे कबड, आणि इथे माझ्यापेक्षा जास्त श्यामलचेच कपडे असतात. आणि गाईज, हे फोटो श्यामलने लावलेत, कारण बाळ माझ्यासारखं व्हायला पाहिजे. आणि हा मी आहे, हे तिघं पण फोटो माझेच आहे. सो त्यानंतर हे आमचं मिरर सेल्फी वाला एरिया. सो गाईज, तुम्ही घराचा एन्टायर होम टूअर व्हिडिओ बघितलाच असेल. सो त्यामागची एक स्टोरी तुम्हाला शेअर करायची होती, कारण माझी जर्नी मी पूर्णपणे या चॅनलवर टाकतो आपल्या चॅनलवरती, आणि तुम्ही सबस्क्राईब करून आलात तर तुम्हाला याच्यामागची स्टोरी तर समजायलाच हवी. सो गाईज, प्रत्येकाचं स्वप्न असतं राईट, की आपण जॉब लागल्यानंतर आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करावं, आणि त्या लिस्टमध्ये सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असतं ते आपलं स्वतःचं घर. सो जॉबला लागल्यानंतर जेव्हा मी हा डिसिजन घेतला की आपल्याला घर घ्यायचं आहे, मग मी मम्मी पप्पांना सांगितलं, मग माझ्या ताईला सांगितलं, आणि मग मी खूप जास्त घर नाही बघितलं आहे, पण ज्या मोमेंटला मी या घरामध्ये एंटर झालो हॉलमध्ये, तेव्हा मला क्लिक झालं की हा, हेच आपल्याला घर घ्यायचं आहे. कारण एक पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली त्याच्या गॅलरीमधून हॉलमध्ये जे आहे, आणि खूप जास्त विचार नाही केला मी, जे मला आतून फील होतं ना, आपल्याला जे सिक्स सेन्स असतो आपला, सो मला तसं फील झालं, आणि मी हे घर घेण्याचा निर्णय घेतला. मग मम्मी पप्पांना सांगितलं, ताईला सांगितलं, सगळ्यांनी घर बघितलं, आणि घर घेण्यामागे मोठा म्हणजे मीन्स काय बोलतात ते आधारस्तंभ म्हणजे माझी ताई, तिने पण मला खूप हेल्प केली त्यात. सो आणि त्यानंतर फायनली घर बुक केलं मी, एका आठवड्यातच घर बुक केलं, आणि मग पुढची प्रोसेस वगैरे झाली, त्यात 15-20 दिवस गेले, आणि मग फायनली घर घेतलं. सो आणि ती जी फीलिंग होती ती अजून पण लक्षात आहे, आणि आयुष्यभर लक्षात राहील. आपलं पहिलं स्वतःचं हक्काचं घर जेव्हा आपण घेतो, आणि जो फील, जो अचीवमेंटवाली फीलिंग असते ते एक्सप्रेस नाही करता येते अजून पण. सो त्यानंतर मग
घर घेतल्यानंतर घराची पूजा ठेवली आणि मग सगळे आपले नातेवाईक, रिलेटिव्ज, मामा, मावशी, काका, जे सगळे नातेवाईक असतात ते सगळे आले. त्यानंतर घराची पूजा ठेवली, त्यानंतर सगळे नातेवाईक आले, सगळे खूप जास्त खुश होते. आणि मग अशा प्रकारे आमची घराची पूजा झाली. आणि मग त्याच्यानंतर फायनली टाईम होता घरात शिफ्ट होण्याचा. आणि मग घरात शिफ्ट झालो आणि ज्या रात्री आपल्या स्वतःच्या घरात आपण झोपतो ती जी फिलिंग असते खूप भारी वाटलं. एक सुकूनवाली नींद खूप भारी वाटलं एक तो क्षण. सो गाईज, तर ही होती त्या घरामागची स्टोरी, माझं पहिलं घर. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण नवनवीन व्हिडिओ आणि माझी लाईफची आणि श्यामलच्या लाईफ, सो माझी श्यामलची जर्नी तुम्हाला या चॅनलवर पूर्णपणे बघायला मिळेल. सो सपोर्ट करा आपल्या मराठी व्लॉगर्सला. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. सो गाईज, या इम्पॉर्टंट एरिया नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट ह्या सोफ्याचा, मीन्स माझ्या शेजारी आहे.